नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातील सहकारी पतपुरवठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन महाराष्ट्र ही संकल्पना अभ्यासणार आहोत तर महाराष्ट्राच्या या अर्थव्यवस्थेत आपल्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पहिला घटक आणि पहिल्या गटामधल्या महाराष्ट्रातील सहकारी पतपुवठा ही अतिशय महत्त्वाची संकल्पना या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सेमिस्टर सेकंडला चौथा पेपर आपल्याला हा इकॉनॉमीचा आहे आणि यामध्ये आपण सहकारी पतपुरवठा म्हणजे सहकारी चळवळीच्या माध्यमातून जो महाराष्ट्राचा विकास झाला आणि त्या विकासामध्ये या सहकारी पतपुरवठांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर ही संकल्पना आपण या विविध घटकाद्वारे अभ्यासणार आहोत यामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना बघणार आहोत त्यानंतर पतसंस्थेची रचना कृषी पत्पुरवठा सहकारी संस्था त्रिस्तरीय रचना त्यानंतर अल्पमुद मुदती किंवा दीर्घ मुदती कर्जपुरवठा त्याचबरोबर बिगर कृषी कर्जपुरवठा त्यानंतर मग आपण ज्या कृषी पतपुरठा संस्था आहे तिरिसर योजना त्यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था ही बघणार आहोत त्याच्यामध्ये त्या पतपुरठा सहकारी संस्थेचं सभासदत्व कार्यक्षेत्र व्यवस्थापन आणि भांडवल उभारणे या घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सहकारी पतपुरवठा संस्था ही महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाची संकल्पना आपण अभ्यासत आहोत जगातील कोणत्याही देशाचा समतोल आणि जलद आर्थिक विकास करण्यात मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते तर आ, हा भांडवल पुरवठा देशातील विविध वित्तीय संस्था पुरवता असतात त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील ग्रामीण बँका असतात आणि शेतमजूर शेतकरी दुर्बल घटकांना वित्त पुरवठा करीत असतात परंतु बऱ्याच वेळेस आपण पाहतो की ग्रामीण भागात जास्ती जास्त ग्रामीण लोक हे त्या ठिकाणी सावकार किंवा व्यापारी आडते महाजन अशा लोकांकडून कर्ज घेतात किंवा पैसे घेतात आणि त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्याज द्यावं लागतं त्याचबरोबर ह्या या लोकांकडून त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते मग सावकारांच्या या जाचातून किंवा दलालांच्या या जाचातून मुक्त करण्यासाठी तर हे सहकारी पतपुरठा सहकारी संस्था अतिशय महत्त्वाची संकल्पना आपण सांगू शकतो भारतात एकोणीसशे चारमध्ये पहिला सहकारी संस्था कायदा संमत करण्यात आला आणि या कायद्याच्या माध्यमातून भारतात सहकारी चळवळीची मुहूर्तवेळी रोखण्यात गेली तर या ठिकाणी आपण पाहतो की आज जो काही पतपुरवठा बिगर पतपुरवठा होतो हा मोठ्या संख्यानं त्या ठिकाणी सभासह संख्यानं मोठ्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून होत असतो याचाच अभ्यास या ठिकाणी आपण करीत आहोत तर आपण सहकारी पतसंस्थेची जी, जी, जी रचना असते ही त्रिस्तरीय असते कशा प्रकारची असते हे सगळं या ठिकाणी अभ्यास तर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ क्रेडिट सोसायटीजमध्ये पाहताना लक्षात येईल की दोन प्रकारचा या ठिकाणी सहकारी पतपुरवठा होत असतो एक कृषीला पत्पुरा करणाऱ्या सहकारी संस्था असतात आणि बिगर कृषी क्षेत्रात पत पतपुठा करणाऱ्या सहकारी संस्था अशा दोन प्रकारे या कर्ज पुरवठा होतो तर त्यामधला पहिला घटक आपण कृषी पतपुरवठा सहकारी संस्था ज्या पतपुरवठा संस्था कृषीला कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापने करण्यात येतात त्यांना आपण कृषी पतपुरवठा सहकारी संस्था म्हणतो तर कृषी क्षेत्राला म्हणजे शेती क्षेत्राला जास्तीत जास्त कत पत पतपुरवठा हा मध्यम आणि दीर्घ मुदती कर्जपुरवठा लागतो तर साधारणपणे अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा करणाऱ्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यांची रचना त्रिस्तरीय असते त्रिस्तरीय म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की अगदी व ग्रामीण पातळीवर प्राथमिक कश पतपुरवठा सहकारी संस्था ज्याला आपण प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा पातळीवर असतात त्यानंतर राज्य सहकारी बँक अगदी राज्य लेवलला म्हणजे स्टेट लेवलला तर अशा प्रकारे या तीन स्तरीय रचना राज्य सरकार जिल्हा मध्यवर्ती ब सहकारी बँक आणि नंतर क्राशी कृषी प्राथमिक कृषी पत्र सहकारी संस्था तर अशा प्रकारे त्रिस्तरीय रचना ही या ठिकाणी यामध्ये आपल्याला दिसून येते तर हे या ठिकाणी आपण सांगू शकतो यानंतर दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या सहकारी संस्था असतात त्यांची रचना द्विस्तरी असते त्यामध्ये प्राथमिक भूविकास बँका आणि मध्यवर्ती भूविकास बँक ह्या दोन बँका आपण पाहतो की शेतीला दीर्घ मुदती कर्ज पुरवठा करत असतात ज्यामध्ये शेतीला आपल्याला कायमस्वरूपी सुधारणा करावं लागतात वीर कोदणी असेल टॅक्टर खरेदी असेल किंवा मोठमोठ्या मुट स्वरूपाची कामं करतात त्यावेळेस त्या ठिकाणी दीर्घ मुदती कर्ज पुरवठा लागतो तो हा या ठिकाणी या दोन बँकामार्फत करण्यात येतो त्यानंतर आपण पाहतो की बिगर किंवा अकृषी पतपुरठा सहकारी संस्था ज्या पतप्र सहकारी संस्थांची स्थापना ही कृषीच्या शिवाय कृषी व्यतिरिक्त अन्य उद्योगधंदे व्यवसाय व्यापार इतर क्षेत्रात कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात येतात अशा संस्थांना आपण बिगर शेती किंवा अकृषी पतपुरवठा सहकारी संस्था असे म्हणतो तर या संस्थांमध्ये प्रामुख्याने पुढील संस्थांचा समावेश होतो कोणकोणत्या संस्था येतात एक बिगर कृषी अकृषी प्राथमिक परपूर्वा सहकारी संस्था म्हणजे प्राथमिक पतपुरवा सहकारी संस्था ही इथं सुद्धा असते त्यानंतर नंबर दोन नागरी सहकारी बँक ह्या कुठं असतात नागरी म्हणजे शहराच्या भाग ठिकाणी त्यानंतर तीन आहे व्यापाऱ्यांच्या पतसंस्था आणि चौथी आहे औद्योगिक सहकारी बँक तर हा बिगर कृषी म्हणजे शेतीशिवाय आपण पाहतो की नागरी लोकांच्या गरजा व्यापाऱ्यांच्या गरजा औद्योगिक ज्या काही सहकारी संस्था औद्योगिक उद्योजक जे असतात त्यांना जे कर्जपुरवठा असतो तर हा या ठिकाणी या बिगर कृषी पतपुरवठा सहकारी संस्थातून होत असतो तर अशा प्रकारे शेतीला कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आणि शेतीविरित व्यतिरिक्त अकृषी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था यांचा आढावा या ठिकाणी आपण घेतला तर यामध्ये आता आपण जी आपली महत्त्वाची कृषीला पतपुरव करणाऱ्या संस्था आहे त्यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत सविस्तरपणे या ठिकाणी आपण लक्षात घेत आहोत तर महाराष्ट्रातील सहकारी पतपुरा सहकारी संस्थेच्या वरील रचनेपैकी कृषी क्षेत्राला कर्जपुरवठा करणाऱ्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँक या त्रिस्तरीय पतसंस्थेचा आपण पाहतो की कृषीला कर्ज पुरवठा करतात नागरी भागात नागरी सहकारी बँक या ठिकाणी कर्ज पुरवठा करते तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अल्प आणि मध्यम दीर्घ मुदती कर्जपुरवठा खूप आवश्यक असतो उदाहरणात आपण पाहतो की आता जूनमध्ये आपण पाहतो की शेतकऱ्यांना लागवडीसाठी बी बियाणं खरेदी करणं किंवा खतं बियाणे औषधी या ला सगळ्यांची त्यांना जुळाजुळ जुल्व कर लागते त्यासाठी त्यांना पैशाची नितांत आवश्यकता असते यालाच आपण अल्प आणि मध्यम मुदती पुर म्हणतो तर हा पतपुरवठा या ठिकाणी या प्राश प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्थेच्या माध्यमातून होतो याच्यामुळं काय होते मग त्यांना त्यांची लागवड परिपूर्णपणे करता येते कुठली अडचण येत नाही आणि शेत त्यानंतर मग शेतकऱ्यांचं त्यांची लागवड झाल्यानंतर त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी त्यांना मदत होते तर या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावं हो, त्यां त्या ठिकाणी त्यांना सगळ्या बेसिक गोष्टी ज्या लागतात त्यांना त्या ठिकाणी करता याव्यात त्यानंतर शेतमालाचं वस्तू पुरविणे त्यांना काही काही इतर घटक लागतात ते त्या ठिकाणी पुरवणं यासाठी आपण पाहतो की ही सहकारी संस्था खूप महत्त्वाचं कार्य करते तर शेतकरीच्या दृष्टीने विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्राथमिकच कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आहे अतिशय महत्त्वाची समजली जाते याचा आढावा या ठिकाणी आपण घेत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या सहकारी पतपुरवठा संस्थेचं सभासदत्व होतं कसं असतं किंवा ही रचना कशी असते याचा थोडक्यात या ठिकाणी आपण अभ्यास करायचं सभासदत्व म्हणजे प्राथमिक कृषी पतप्रा सहकारी संस्थेचं सभासद कोणाला मिळतं ज्या व्यक्तीचे वय अठरा वर्षे पूर्ण झालेले आहेत मग तो कुठल्याही कुटुंबातील असेल भिन्न कुटुंबातील दहा व्यक्ती एकत्र येऊन प्राथमिक कृषी पतप्रता सहकारी संस्थेची या ठिकाणी निबंधकाकडे अर्ज करून त्या ठिकाणी संस्थेचे सभासदत्व घेऊ शकतात म्हणजे या ठिकाणी खुलं सभासदत्व असतं स्वेच्छे असतं आणि कोणीही त्या ठिकाणी दहा व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबातील एकत्र येऊन प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्थापन करू शकतात कायद्यानुसार त्यांना त्या ठिकाणी मान्यता मिळते तर अशा प्रकारे हे सभासद होतं तर आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत आणि भिन्न कुटुंबातील दहा व्यक्ती या ठिकाणी महत्वाचे असतात त्यानंतर आहे या संस्थेचं कार्यक्षेत्र तर कार्यक्षेत्र कुठं असतं की प्रा प्राथमिक कृषी पतसंस्था ही कुठं कार्यक्षेत्र ज्या खेडेगावात निर्माण झाली त्या खेडे पुरतंच तिचं कार्य मदत असते दुसऱ्या खेड्यातलं त्या ठिकाणी कार्यक्षेत्र असू शकत नाही किंवा तीन ते चार महिलाच्या परिसरात येणाऱ्या गावापुरतंच मर्यादित कार्यक्षेत्र त्या ठिकाणी या सहकारी पतसंस्थेचं असतं म्हणून प्राथमिक कृषी पत्र सहकारी संस्था या ज्या खेड्यात आहेत त्या खेड्यापुरतंच किंवा तिच्या जवळचे तीन चार महिलाच्या आत असतील एखाद्या जवळचे तर ते त्या ते ठिकाणी या सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व होऊ शकतात किंवा तिचं कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतं असतं दुसऱ्या खेड्यातला व्यवहार त्या ठिकाणी या संस्थेत होत नाही तर ही कार्यक्षेत्राची मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर महत्वाचं आहे व्यवस्थापन तर ज्या प्राथमिक कृषी पतप सहकारी आहेत यांचं व्यवस्थापन कारभार हा कसा चालतो तर लोकशाही पद्धतीने चालतं आणि लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या संचालक मंडळामार्फत चालवलं जात जे जा काही संचालक मंडळ आहेत ज्याला आपण डायरेक्टर म्हणतो तर जवळपास या संचालक मंडळात पाच ते नऊ सभासद असतात संचालक मंडळामध्ये आणि हे त्या ठिकाणी आपल्या या पतसंस्थेचा कारभार चालवतात व्यवस्थापन चालवतात तर अशा प्रकारे सभासद होतो कार्यक्षेत्र व्यवस्थापन हा घटक अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर भांडवल उभारणे आता ह्या प्राथमिक कृषी पत्र सहकारी संस्था ज्या आहेत यांचं भांडवल कशा जमा करायला जातं तर प्राथमिक कृषी पतपुरा जे काही भांडवल जमा करतात ते पुढील मार्गाने या चार पाच मार्गाने भांडवल उभारणी करतात कोणतं आहे प्रवेश शुल्क भाग विक्री करून आता जे सभासद झाले त्यांना त्या ठिकाणी प्रवेश शुल्क लागतं आणि त्यांचं काही भाग ते त्या ठिकाणी खरेदी करतात भाग म्हणजे काय शेअर तर ते शेअर खरेदी करतात असं अनेक लोकांनी शेअर विकत घेतलेले असतात ते पैशाच्या रूपात त्या ठिकाणी जमा होतात आणि त्यांचं शुल्क असेल जी काही फीस असेल प्रवेश फी ती ते त्या ते ठिकाणी असं त्यांचं भागभांडवल जमा होतात दुसरा मुद्दा आहे भागभांडवलाचा की सभासद व बिगर सभासदाकडून ठेवी कारण काही सभासद ठेवी स्वीकारतात किंवा बिगर सभासद म्हणजे सभासद नसलेले लोक सुद्धा या ठिकाणी ठेवी ठेवून त्या ठिकाणी भांडवल जमा होतं त्यानंतर आहे राखीव व इतर निधी उभारून तर राखीव निधी सुद्धा उभारला जातो आणि इतर निधीतून सुद्धा भांडवल जमा करण्यात येत असत त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन आता प्राथमिक कृषी पृत्परा सहकारी संस्था ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंडरखाली असतात आणि ते त्यांना मदत करतात आर्थिक मदत करतात किंवा सहकार्य करतात आणि त्यांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करतात म्हणून प्राथमिक कृषी पत्रपडात जे काही भांडवल जमा करायचं तर ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात आणि भांडवल उभारणी करण्यासाठी मदत करतात आणि शेवटचं आहे सरकारी, सरकारी अनुदान व अर्थसहाय्य तर कधी कधी पतसंस्था स्थापन करताना सरकारी अनुदान मिळतं सरकारचं अर्थसहाय्य मिळतं आणि त्याच्यातून भांडवल उभारणी होते तर अशा प्रकारे या प्राथमिक कृषी पतप सहकारी संस्था या विविध मार्गांनी त्या ठिकाणी भांडवल जमा करतात तरी हे चार पाच मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेत याच्यातून भांडवल उभारणी होत असते तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एवढीच महत्त्वाची संकल्पना आहे प्राथमिक श्री पृत्व संस्थेची या ठिकाणी या संस्थेची रचना त्यानंतर त्या ठिकाणी पाहतो की आपण त्या कार्यक्षेत्र मर्या सभासदत्व आणि प्रस्ताव तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद